अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस स्टेशनचे पीआय राहुल खताळे यांनी अवैध धंद्यांवर सिंघम कारवाई सुरूच ठेवली असून पहूर पोलीस स्टेशनमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर पाळधी, चिलगाव, भारुडखेडा व वाकोद परिसरात दारू विक्रेत्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। या कारवाई दरम्यान 61,800 रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला असून 7 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येत आह। पोलीस निरीक्षक राहुल खताळे यांच्यासह जितूसिंग परदेशी, होमगार्ड सुरेंद्र पाटील, महेंद्र पाटील, दिलीप चव्हाण, देवा इंगळे, रवींद्र चव्हाण या पथकाने ही कारवाई केली आहे। भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।